माझं सोलापूर न्यूज चॅनल। सोलापूरच्या जिल्हा परिषदेमध्ये पार्किंगचा विषय हा गंभीर बनला आहे। दुचाकी चारचाकी वाहनांच्या बेशिस्तीमुळे झडपी प्रवेश करणं आणि बाहेर जाणं अवघड बनलं आहे। जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच चारचाकी वाहने लावली जात आहेत, त्यामुळे आत प्रवेश करताना आणि बाहेर जाताना चारचाकी वाहने आणि दुचाकी वाहनांना कसरत करावी लागत आहे। शिवाय जिल्हा परिषदेच्या इमारतीत प्रवेश करताना शासकीय अधिकाऱ्यांची वाहने देखील प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशद्वारावरच लावली जात आहेत। त्यांच्यासाठी लाखो रुपये खर्चून पार्किंग शेड बांधण्यात आला आहे, मात्र अद्याप त्या ठिकाणी वाहने लावली जात नसल्याचं दिसून येत आहे। विशेष म्हणजे जिल्हा परिषदेच्या पूनम गेट येथील प्रवेशद्वार अनेक महिन्यांपासून बंद ठेवण्यात आला आहे, त्यामुळे जिल्हा परिषदेत प्रवेश करताना मुख्य गेटमधूनच आत जावं लागतं आणि बाहेर पडावं लागतं, त्यामुळे वाहतुकीची कोंडी वारंवार होताना दिसून येत आहे। अनेक कर्मचारी अधिकारी झडपी सदस्य आणि नागरिकांकडून रस्त्यावरच वाहने लावली जात आहेत। दुसरीकडे जिल्हा परिषद प्रशासनाने दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी स्वतंत्र वाहनतळाची व्यवस्था केली असली तरी ते वाहनतळ कमी पडत आहे। जिल्हा परिषद परिसरात अनेक वेळा वाहने लावण्यावरून आणि काढण्यावरून सुरक्षा रक्षकांसोबत वादविवाद देखील होत आहेत। मध्यंतरी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी पार्किंगच्या या विषयाकडे लक्ष देणार असल्याचं बोललं होतं, मात्र त्यांच्याकडून ही कानाडोळा होत आहे। जिल्हा परिषदेमधील बिघडलेल्या या पार्किंगच्या बेशिस्तीकडे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी गांभीर्यतेने लक्ष देणे गरजेचं आहे, कारण जिल्हा परिषद प्रशासनाने या पार्किंगच्या विषयाकडे जातीने लक्ष दिलं पाहिजे अशी मागणी समोर येत आहे। ब्युरो रिपोर्ट, माझं सोलापूर न्यूज चॅनेल, सोलापूर।